नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगाई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र त्याचप्रमाणे ज्ञानगंगाई जी आर तुपकर सर यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाची बरीच भरती चालू आहे, त्याबद्दल आपण आरोग्य विभागाबद्दल थोडी माहिती घेऊया की आरोग्य सेवकबद्दल थोडीफार माहिती, तर थोडं प्रश्न उत्तर बघू आपण। तर पॅथोजेनिक म्हणजे काय? तर पॅथोजेनिक म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो जंतूचा प्रकार। पॅथोजेनिक म्हणजे जंतूचा प्रकार। त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेत दवाखान्याचे वर्गीकरण कोणत्या गटात केले जाते, तर ते आहेत समवर्ती सूची। आता की भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण तीन प्रकारच्या सूच्या आहेत, भारताचा जो कारभार आहे तीन प्रकारच्या सूच्यामधून चालतो, समवर्ती सूची, राज्यसूची आणि केंद्र सूची। तर दवाखाने हे समवर्ती सूचीमध्ये आहेत। त्यानंतर आहे आदिवासी बहुबल भागात किती लोकसंख्येमागे एक समास आरोग्य केंद्र स्थापन केले जाते, तर 8000 लोकसंख्येमागे। म्हणजे एक आरोग्य केंद्र जर स्थापन करायचं असेल तर त्यासाठी लोकसंख्या किती असायला पाहिजे, तर 80000 लोकसंख्या असायला पाहिजे। त्यानंतर आहे चेंबर पॉट म्हणजे काय, तर मूत्र भांडे। त्यानंतर आहे स्फुटमग म्हणजे काय, तर थुंकीचे भांडे। थुंकीचं ज्यावेळेस आपण नमुना घेतो त्यासाठी स्फुटमग वापरलं जातं। त्यानंतर आहे बेड शोअर म्हणजे काय, तर शय्यावरण होय। त्यानंतर आहे बिगर आदिवासी क्षेत्रात किती लोकसंख्येमागे एक समास आरोग्य केंद्र स्थापन केलं जातं, तर 1,20,000 एवढ्या लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केलं जातं। त्यानंतर आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधीपासून करण्यात आली, तर पहिल्यांदा ती 1958 करण्यात आली। त्यानंतर आहे हॉस्पिटल प्रमुखाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात डीन। म्हणजे जो हॉस्पिटलचा प्रमुख असतो त्याला काय म्हणतात, तर डीन असं म्हणतात। त्यानंतर आहे किती प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक समास आरोग्य केंद्र असते, तर 4 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक समास आरोग्य केंद्र असते। तर त्यानंतर आहे की एक प्राथमिक आरोग्य केंद्र किती उपकेंद्रावर नियंत्रण ठेवते, तर 6 उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र नियंत्रण ठेवत असते। त्यानंतर आहे किती लोकसंख्येमागे आरोग्य सेवक नेमला जात असतो, तर 5000 लोकसंख्येमागे एक आरोग्य सेवक नेमला जात असतो। त्यानंतर आहे सामान्य भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थित असते, तर 30,000 लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागामध्ये असते। त्यानंतर आहे आदिवासी भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते, तर 20,000 लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र। साधारण भागामध्ये 30,000 लोकसंख्या पाहिजे, तर आदिवासी भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 20,000 लोकसंख्या असायला पाहिजे। त्यानंतर आहे एका प्राथमिक आरोग्य केंद्रात किती खाटा असतात, तर 4 ते 6 खाटा असतात। म्हणजे बेडची किती बेडची व्यवस्था असते, तर 4 ते 6 बेडची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्यवस्था असते। त्यानंतर आहे किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असते, तर 5,000 लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असते। त्यानंतर आहे आदिवासी प्रदेशात किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असतात, तर 3,000 लोकसंख्येमागे। त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कधीपासून झाली, तर ती 12 एप्रिल 2005। त्यानंतर आहे पटकी हा रोग कशामुळे होतो, तर विषाणूमुळे। लक्षात असू द्या, पटकी हा रोग कशामुळे होतो, तर विषाणूमुळे। तर तो कोणत्या विषाणूमुळे होतो, तर तो आहे फायब्रोक्लोरेटा। कोणता विषाणू येतो, फायब्रोक्लोरेट, अशा त्या विषाणूमुळे तो पटकी रोग होतो। त्यानंतर जलशुष्कता झाल्यास काय होते, तर जलसंजीवनी हा आजार होतो। त्यानंतर आहे जलसंजीवनीमध्ये काय असते, तर झिंक असते। कशाचं प्रमाण असते जलसंजीवनीमध्ये, तर झिंकचं। त्यानंतर आहे क्षयरोगाचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट कॉक। आता क्षयरोगाचा शोध कोणी लावला किंवा क्षयरोगाच्या जंतूचा शोध कोणी लावला, तर तो लावला होता रॉबर्ट कॉकने। त्यानंतर आहे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला, तर 1962 करण्यात आला। तर क्षयरोगाशी संबंधित जी उपचार पद्धती आहे तिचं नाव आहे DOTS। तर ही कधीपासून सुरुवात झाली, तर 1997। म्हणजे क्षयरोगाचा जो शोध आहे तो लावला रॉबर्ट कॉक यांनी। त्यानंतर यावर निर्मूलनासाठी कार्यक्रम सुरू करण्यात आला 1962। तर त्यासाठी जी उपचार पद्धती आहे डॉट्स नावाची, तर ती 1997 सुरू झाली। तर आता डॉट्स म्हणजे काय, तर याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आहे हा एक कोर्स आहे। त्यानंतर आहे डॉट्स अभियानाची सुरुवात 1997 झाली, आपण अगोदर पाहिलं। त्यानंतर आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमानुसार मुला मुलींच्या लग्नाचे वय किती वर्ष निश्चित केले आहे, तर मुलाचं वय
मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष असायला पाहिजे लग्नासाठी. त्यानंतर आहे आदिवासी गरोदर मातासाठी पोषण आहारासाठी किती मातृत्व अनुदान मिळते, तर 400 रुपये एवढं अनुदान मातृत्वासाठी मिळत असते. त्यानंतर आहे शासकीय संस्थेत प्रसूती करण्यासाठी प्रोत्साहनार्थी अनुजाती व जमाती म्हणजे अनुसूचित जाती व जमाती तर इतर BPL मातासाठी किती रुपये अनुदान मिळते, तर 700 रुपये एवढं अनुदान मिळते. त्यानंतर आहे मातांनी गरोदरपणात आराम करावा व बाळांचे संगोपन करावे याकरिता किती अनुदान मिळलं जाते, तर ते मिळते 4000 रुपये. म्हणजे ज्या वेळेस माता प्रेग्नंट असते त्यावेळेस 4000 रुपये अनुदान प्रत्येक मातांना दिलं जाते. त्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत प्रथम खेपेच्या मातेला एकूण किती रुपये दिले जाते, तर 5000 रुपये. म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस की या योजनेअंतर्गत 5000 रुपये दिले जाते, तर प्रत्येक मातांनी गरोदर मातांनी आराम करायला पाहिजे, तर त्यासाठी 4000 रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं जाते. त्यानंतर आहे आशाचे संक्षिप्त रूप काय आहे, तर या ठिकाणी आशाचे संक्षिप्त रूप दिलेले आहे, कारण प्रत्येक गावामध्ये आशा नामक आरोग्य सेविका काम करत असतात. त्यानंतर आहे आशा कार्यकर्ती या विभागाची सुरुवात कधी झाली, तर 1977 मध्ये. म्हणजे आशा नेम प्रत्येक गावासाठी आशा नेमणं हे कधीपासून सुरुवात झालं, तर 1977 मध्ये. त्यानंतर किती लोकसंख्येमागे एक आशा वर्कर असते, तर ती असते 1000 लोकसंख्येमागे एक आशा वर्कर असते. त्यानंतर आहे किती आशा वर्करमागे एक आशा गट प्रवर्तक आहे, तर 10 आशांमागे तर एक गट प्रवर्तक असते, म्हणजे हे एक हेड असतो त्यांचा. त्यानंतर आहे आयुष विभागाची सुरुवात कधी झाली, तर 2003 मध्ये. त्यानंतर आहे की भारत सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत भारतीय औषधी पद्धती आणि होमिओपॅथी नावाचा विभाग कधी सुरू करण्यात आला, म्हणजे 1995 मध्ये. म्हणजे कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत होमिओपॅथी हा विभाग कधी सुरू करण्यात आला, तर तो आला 1995 मध्ये. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली, तर ती झाली ती 12 एप्रिल 2005. इथं वर्ष जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, 2005. म्हणजे कशाची सुरुवात, तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 ला. त्यानंतर आहे बालकाचे पहिले लसीकरण कोणते, तर ते आहे आईचे दूध. त्यामध्ये कोलेस्ट्रम हा एक घटक असतो, किंवा त्या दुधाला आईचं जे पहिलं दूध असतंय त्या दुधाला कोलेस्ट्रमसुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे कुपोषण म्हणजे काय, तर शरीराच्या वाढीसाठी तसेच बौद्धिक प्रगल्भतेचा विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण संतुलित आहाराची कमतरता होय. म्हणजे कुपोषण कशाला म्हटलं जातं, तर माणसाची जी काही वाढ आहे, शारीरिक वाढ किंवा बौद्धिक वाढ, ही ज्या घटकामुळे होत नाही त्या घटकाची कमतरता, म्हणजे आहाराची कमतरता, त्यालाच कुपोषण असं म्हणतात. आता कुपोषणावर नियंत्रणासाठी कोणता आहार वापरावा, तर त्यासाठी आहे ICDC. कुठला आहार येतो, तर ICDC. त्यानंतर आहे 9 महिने 5 वर्षाच्या, म्हणजे 9 महिने ते 5 वर्षाच्या आतील बालकास जीवनसत्व अचे कमीत कमी किती डोस द्यावे, तर ते द्यावे 9 डोस. किती डोस द्यायला पाहिजे, तर 9 डोस. म्हणजे 9 महिन्यापासून ते 5 वर्षाचे जेवढे काही बालक आहे त्यांना अजीवनसत्वाचे 9 डोस दिले पाहिजे. आता अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे, तर तो आहे रात आंधळेपणा, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नागरी हक्क संरक्षण कायदा कधीचा आहे, तर 1955. त्यानंतर सर्वाधिक कुपोषणग्रस्त राज्य कुठलं, तर ते आहे मध्य प्रदेश. हे एक लक्षात ठेवा की सर्वात जास्त कुपोषित असणारं राज्य कोणतं आहे, तर ते आहे मध्य प्रदेश. तर महाराष्ट्रात सर्वाधिक बालमृत्यू कुठे होतात, मेळघाटमध्ये. महाराष्ट्रात सर्वाधिक बालमृत्यू कोणत्या ठिकाणी होतात, तर मेळघाट अमरावती जिल्हा. लक्षात असू द्या बालमृत्यूचा दर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे, तर मेळघाटला अमरावती जिल्हा. त्यानंतर आहे कुपोषणग्रस्त आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी समाजसेवा करणारे मेळघाटमधील समाजसुधारक कोण आहेत, की जे त्या ठिकाणी कार्य करत आहेत, तर ते आहेत डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे. त्यानंतर आहे सर्च ही सामाजिक सेवाभावी संस्था कोणाची आहे, तर ती आहे अभय बंग गडचिरोलीमध्ये. कोणाची आहे ती, तर अभय बंग. कुठली संस्था, तर सर्च ही एक संस्था आहे की जी आरोग्याशी संबंधित आहे, आणि ती कोणाची आहे, तर अभय बंग यांची, आणि कोणत्या ठिकाणी आहे, तर गडचिरोली या ठिकाणी. सर्च ही सामाजिक सेवाभावी संस्था कोणाची आहे, तर अभय बंग. कोणाची आहे ती, तर अभय बंग गडचिरोली. त्यानंतर आहे माडिया या आदिवासी जमातीची सेवा करण्यासाठी उभारण्यात आलेले लोक बिरादारी प्रकल्प कोण चालवतो, तर
डॉक्टर प्रकाश बाबा आमटे गडचिरोलीमध्ये चालवला जातो. माडिया या जमातीसाठी जो काही एक समाजसेवा करण्यासाठी जो काही एक प्रकल्प चालवला जातो तो लोकबिरादरी प्रकल्प, तर तो कोण चालवत होतं तर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे गडचिरोलीमध्ये. त्यानंतर एक गडचिरोली जिल्ह्यात सर्व प्रकल्प कोणत्या घटकांची समाजसेवा करते, तर बालमृत्यू आणि व्यसनमुक्ती कोणत्या घटकाची समाजसेवा करते, तर बालमृत्यू आणि व्यसनमुक्ती. त्यानंतर आहे मानवी रक्तात किती टक्के हिमोग्लोबिन असते, तर 14%. आता हे लक्षात ठेवा, हे आरोग्यसेवकच्या दृष्टीने नाही तर या समोरचे जे काही क्वेश्चन आहेत हे इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपाययोजनेतील क्वेश्चन आहेत, तर यावरही जास्त कॉन्सन्ट्रेट करा. तर बघा की मानव किती डेसिबल आवाजाने बहिरा होतो, तर 90 decibels किंवा यापेक्षा जास्त जर आवाज जर माणसाच्या कानावर आला तर तो बहिरा होऊ शकतो. त्यानंतर आहे मानव किती डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो, तर तो जास्तीत जास्त 45 decibels आवाज सहन करू शकतो. 45 गेला तर कानांना इजा होतात आणि 90 decibels जर गेला तर माणूस बहिरा होऊ शकतो. त्यानंतर एक कर्करोगावर उपचार करताना कोणत्या घटकाचा वापर केला जातो, तर कोबाल्ट. आता कोबाल्ट 60 हेसुद्धा ऑप्शनमध्ये असेल तर कोबाल्ट 60 त्याचं उत्तर असू शकतं. त्यानंतर कोबाल्ट हे लक्षात ठेवा की कर्करोगावर उपचारासाठी काय वापरलं जातं, तर कोबाल्ट. त्यानंतर आहे की रक्तातील अनियंत्रित पेशीची वाढ झाल्यास कोणता रोग होतो, तर रक्ताचा कर्करोग. आता अनियंत्रित पेशीची वाढ म्हणजे ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर असं म्हणतो त्यालाच आपण कर्करोगसुद्धा म्हटलं जातं. तर हा रक्तातील ज्या काही पेशी आहेत, आता रक्तामध्ये कोणत्या पेशी असतात, तर पांढऱ्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी. तर या ज्या पेशी आहेत यांची अनियंत्रित वाढ जर होत असेल तर त्याला कोणता रोग म्हणतात, तर रक्ताचा कर्करोग. त्यानंतर आहे साधारणतः सलाईनमध्ये कोणता घटक असतो, तर सोडियम क्लोराईड. कोणता घटक असतो, सोडियम क्लोराईड.